उमेश भोंगे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातले आहेत आणि त्यांचा म्हाडा आणि सोलापूरचा दांडगा अभ्यास आहे. तर म्हाडा भाजपसाठी यासाठी महत्वाचं होतं की भाजपने ज्यांना मदत देऊन एक प्रकारे उपकृत करून ज्या मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचलं होतं तेच मोहिते पाटील भाजपच्या विरोधात उभे राहिले आणि ते जर विजयी झाले तर भाजपने ज्या प्रकारे अशा लोकांना उपकृत करून आपल्याकडे घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये वेगळा मेसेज जाऊ शकेल आणि ते विधानसभेला धोकादायक ठरू शकेल. यामुळे मोहिते पाटलांना पराभूत करण्याचा विडाच भाजपने उचललेला होता. प्रत्यक्षात ग्राउंडवरती काय स्थिती होती हे उमेश घोंगडे यांना चांगलं माहिती आहे. तर उमेश, काय नक्की म्हाड्यामधलं समीकरण होत आणि मोहिते व्हर्सेस बीजेपी असा जो संघर्ष नंतर झाला तर त्याचा तो कसा रंगला आणि त्याचं प्रत्यक्षामध्ये 4 जून त्याचं काय होईल? मला असं वाटतं की मुळामध्ये भारतीय जनता पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा जो गोंधळ घातला म्हणजे काय तर त्यांनी मुळामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी खूप लवकर जाहीर केली आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे जास्त गोंधळ झाला. मोहिते पाटलांना त्यांनी गृहीत धरलं होतं आणि त्यामुळेच कदाचित ती उमेदवारी सुरुवातीला अगदीच पहिल्या टप्प्यात जाहीर झाली आणि मग मोहिते पाटलांचा जो असंतोष होता ती वाट मोकळी करून द्यायला त्यांना भरपूर वेळ मिळाला. त्यानंतर जी काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी करायची होती, जी काही गडबड करायची होती त्यांना पुरेसा वेळ मिळाला. मुळातच माढा असेल किंवा सोलापूर असेल हा दोन्ही मतदारसंघातला विषय भारतीय जनता पक्षानं उमेदवारी जाहीर करताना इकडे सुरुवातीपासून चुकीच्या पद्धतीने हाताळला. तिथल्या सगळ्या लोकांना गृहित धरून जे काही तुम्ही त्यांनी भाजपमध्ये इतर पक्षातून मोहिते पाटलांसारखे लोक आणले होते त्यांना गृहित धरून खूप लवकर उमेदवारी जाहीर केली. याच्यामुळे खर तर गोंधळ झाला आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आजची अशी परिस्थिती आहे की सोलापूर असेल किंवा माढा असेल जे सोयीचे किंवा सोपे असलेली लढाई जी होती, सोपे असलेले जे मतदारसंघ होते ते त्यांनी अडचणीचे करून ठेवले. मोहिते पाटलांच्या संदर्भाने बोलायचं झालं तर तुम्ही आता म्हटलं तसं की खूप मदत केली गेल्या काही वर्षामध्ये मोहिते पाटलांना सोबत घेतलं, त्यांना राजकीय दृष्ट्या खूप मदत केली. भाजपला त्यांचा फायदा झाला तरी भाजप सत्तेत असल्यामुळे मोहिते पाटलांना त्यांच्या संस्थांना त्यांच्या एकूण राजकारणाला खूप मदत झाली. मात्र ऐन निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं जाहीर केलेल्या उमेदवाराला त्यांनी विरोध केला. याचा जो परिणाम आहे याचा परिणाम महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात होईल. केवळ माढा नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातले सुद्धा विधानसभेचे जे काही मतदारसंघ आहेत, जवळजवळ 10-11 मतदारसंघ आहेत जिल्ह्यामध्ये, त्या सगळ्याच मतदारसंघावरती त्याचा निश्चितपणे परिणाम होईल. आणि मोहिते पाटील निवडून आले ते निवडून येण्याची शक्यता आहे असं त्यांच्या गटाकडनं खूप दावा केला जातो. 1.5 लाखापासून 1 लाखाच्या मताधिक्याच्या फरकानं ते निवडून येतील असं म्हटलं जातं. समजा ते खरोखरच निवडून आले तर सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षा दृष्टीनं अत्यंत अडचणीचा ठरू शकतो. कारण तिथली जी एकूणच त्या जिल्ह्यातली एकूण जी मानसिकता, मुळात तो जिल्हा खरं तर काँग्रेसचा आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीला मानणारा आहे. एकूण जर त्या जिल्ह्यातल्या तालुक्यांचा मतदारसंघाचा जर इतिहास आपण बघितला तर तो निश्चितपणे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असणार आहे. गेल्या 10 वर्षातल्या एकूण राजकारणामध्ये भले अगदी आता 5 आमदार जरी भारतीय जनता पक्षाचे असले तरी सुद्धा तिथं एकूण जी मानसिकता आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारांची सुरुवातीपासून आहे. भाजप मोहिते पाटलांना माफ करणार का आणि आगामी काळामध्ये मोहिते पाटलांवर कारवाईचा श्वास बसू शकतो का? मला असं वाटतं की मला जो काही अंदाज आहे ज्या पद्धतीनं मोहिते पाटलांनी भाजपला विशेषतः देवेंद्र फडणवीसांना फसवलेलं आहे तर ते बघता भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीस त्यांना माफ करतील असं मला वाटत नाहीये. मात्र 4 जूनला काय निकाल लागतोय त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. 4 जूनला जर खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले तर भारतीय जनता पक्षाकडनं फडणवीसांकडनं त्यांना त्रास दिला जाईल पण त्याला एक मर्यादा राहतील. मात्र ते जर पराभूत झाले तर त्यांना निश्चितपणे प्रचंड त्रास दिला जाईल. त्रास म्हणजे यंत्रणेमार्फत त्यांच्यावर जे काही केसेस आहेत किंवा जे काही सहकारी संस्थांमधला जो काही गोंधळ आहे तथाकथित त्या संदर्भाने त्यांना निश्चितपणे त्रास दिला जाईल.